विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चैनल साइंस कॉरिडॉर मध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत। महाटी ईटी 2021 विज्ञान गट या अंतर्गत आपण सुपर 20 ही प्रश्नावली पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रों, आपण भाग 1 ते 18 आतापर्यंत रिलीज केलेत, आपण आज पाहूया भाग 19वा डीएड व बीएड पेपर 1 व 2 यासाठी उपयुक्त ठरणारी ही प्रश्नावली। त्यातला प्रश्न पहिला, मेंडेलीवने कोणत्या दोन मूलद्रव्यांचा गुणधर्माचा अभ्यास प्रातिनिधिक मानून आवर्ती नियम मांडला? तर विद्यार्थी मित्रों, सर्वात पहिली आवर्त सारणी मांडणारा शास्त्रज्ञ म्हणजेच मेंडेलीव होय। तर विद्यार्थी मित्रों, त्या अगोदर जे प्रयत्न झाले आपणास माहित आहेत, डोबे रायनर या शास्त्रज्ञाने त्रिकांचा नियम मांडला, त्यानंतर न्यूलँड्स यांनी या संदर्भात कार्य केले, आणि शेवटला जी आपली आधुनिक आवर्त सारणी तयार झाली म्हणजेच हेन्री मोस्ले यांनी यात भरीव कामगिरी करून आवर्त सारणी तयार केली, तर आपण आधुनिक आवर्त सारणी या नावाने ओळखतो, किंवा आधुनिक आवर्त सारणीला जे दुसरं नाव आहे ते म्हणजेच दीर्घ आवर्त सारणी। तर पाहूया, मेंडेलीवने ज्या दोन मूलद्रव्यांचा अभ्यास केला प्रातिनिधिक मूलद्रव्ये म्हणजेच रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स म्हणून, ते कोणते? पर्याय 1 ऑक्सिजन कार्बन, पर्याय 2 हायड्रोजन ऑक्सिजन, पर्याय 3 हेलियम आणि नियॉन, आणि पर्याय 4 यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्रों, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्या मूलद्रव्याचे गुणधर्म लक्षात घेऊन मेंडेलीवने त्याच्या आवर्त सारणीचा पाया रचला, हे आपण लक्षात घ्यावे। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणता सूक्ष्मजीव डाळवर्गीय पिकामध्ये नत्राच्या गाठी बनवतो? तर विद्यार्थी मित्रो, डाळवर्गीय पिके म्हणजेच ज्या आपण पल्स म्हणजेच डाळी असं म्हणतो, तर त्यामध्ये जे द्विदल धान्य असते म्हणजेच हरभरा असेल, हरभऱ्यासारखी ज्या डाळी आहेत, हरभरा असेल, मूग असेल, मटकी असेल, वाटाणा असेल, तर ह्या ज्या बिया असतात त्यांचे दोन भागामध्ये काय होतात, त्याचे दोन भाग होतात, म्हणजे त्यांच्या बिया दोन भागात वाटल्या जातात, किंवा आपण जर त्यांना फोडलं तर त्याचे दोन टर्फल किंवा दोन्हीकडे दोन होतात, अशा प्रकारचे जर भाग होत असतील तर आपण त्याला द्विदल धान्य म्हणतो, आणि गहू, ज्वारी, मका यासारखे जे धान्य असते आपण त्याला तृणधान्य म्हणतो, कारण त्याच्या ज्या बिया असतात त्या एकदल असतात, म्हणजे त्याच्या दोन भाग किंवा दोन टर्फल त्यांचे बाजूला पडत नाहीत। तर लक्षात ठेवा, डाळवर्गीय पिकामध्ये सर्व प्रकारच्या डाळींचा समावेश होतो, तर त्यांचे जे वनस्पती असतात किंवा त्यांचे जे झाडं असतात त्या झाडावरती गाठी ज्या बनतात त्यामध्ये काय असते आपल्याला सांगायचं आहे। तर आपण पाहूया त्या गाठीच्या संदर्भात कोणते सजीव त्यात असतात। पर्याय 1 नॉस्टॉक, पर्याय 2 रायझोबियम, 3 ॲनाबिना, आणि 4 हे सर्व। तर विद्यार्थी मित्रों, आपणास माहीत आहे नत्राचं म्हणजेच नायट्रोजनचं स्थिरीकरण करण्यासाठी हे सजीव काय असतात, सक्रिय असतात, ज्याला आपण जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया असं म्हणतो, आणि नायट्रिफाईंग बॅक्टेरिया म्हणजेच नत्रीकरण करणारे ते काय असतात, जीवाणू असतात। तर अशा प्रकारे हे सर्व आपलं उत्तर होय। प्रश्न क्रमांक 3, व्हाईट लेग हॉर्न ही कशाची जात आहे? पर्याय 1 बदकाची, पर्याय 2 कोंबडीची, 3 तित्तरची, पर्याय 4 यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्रों, व्हाईट लेग हॉर्न ही एक्झॉटिक ब्रीड आहे, म्हणजे दुसऱ्या देशातून आलेली काय आहे, अशा प्रकारची कोंबडीची जात आहे, जी आपण अंडी मिळवण्यासाठी काय करत असतो, ठेवत असतो किंवा पाळत असतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, मांस मिळवण्यासाठी पाळण्यात येणाऱ्या कोंबड्यास काय म्हणतात? पर्याय 1 बॉयलर कोंबडी, पर्याय 2 लेअर कोंबडी, पर्याय 3 स्लाउटर कोंबडी, आणि 4 हे सर्व। तर विद्यार्थी मित्रों, मांस मिळवण्यासाठी ज्या कोंबड्या आपण पाळत असतो किंवा ठेवत असतो त्यांना आपण ब्रॉयलर कोंबडी असं म्हणतो, हे आपण लक्षात ठेवावे, आणि कोंबडीचे जे मांस असते आपण त्यास चिकन असे म्हणतो। प्रश्न क्रमांक 5, अंडी मिळवण्यासाठी पाळण्यात येणाऱ्या कोंबड्यास काय म्हणतात? पर्याय 1 ब्रॉयलर कोंबडी, 2 लेअर कोंबडी, 3 स्लाउटर कोंबडी, आणि 4 हे सर्व। तर विद्यार्थी मित्रों, लक्षात ठेवा, मांस मिळवण्यासाठी जी कोंबडी असते त्याला आपण ब्रॉयलर कोंबडी म्हणतो, म्हणजे चिकन त्यापासून आपण मिळवतो, त्यानंतर लेअर कोंबडी म्हणजे अंडी घालणारी किंवा अंडी देणारी कोंबडी, त्यानंतर स्लाउटर कोंबडी म्हणजे तिचा सध्या अंड्याचा काळ काय असतो, संपलेला असतो, म्हणजे ती काय असते, खुराट झालेली असते किंवा खूड झालेली असते, तिला आपण स्लाउटर असे म्हणतो, हे आपण तिन्ही बाबी लक्षात ठेवाव्यात। प्रश्न क्रमांक 6, स्वाईन फ्लू हा रोग कोणत्या प्राण्यामध्ये उद्भवतो? पर्याय 1 डुक्कर, पर्याय 2 गाय, 3 कुत्रा, 4 ससा। तर विद्यार्थी मित्रों, स्वाईन फ्लू हा डुक्करमध्ये उद्भवणारा काय आहे, रोग आहे, हे आपण लक्षात ठेवावे। प्रश्न क्रमांक 7, कोणत्या घटकामुळे वनस्पतीच्या पानास हिरवा रंग प्राप्त होतो किंवा हिरवा रंग असतो? पर्याय 1 रंगहीन लवके, म्हणजे कलरलेस काय असतात त्याच्या प्रकारचे लवके, त्यानंतर रंगीत लवके, पर्याय 3 हरित लवके, 4 यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्रों, लक्षात ठेवा, हरित लवके हे रंग असणारे लवके आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 रंगीत लवके हा एकच पर्याय जर असता तिथे तर आपलं उत्तर रंगीत लवके असलं असतं, परंतु त्याच्यापेक्षाही
जवळचा जो पर्याय आहे आपल्या उत्तरचा तो आहे हरित लोकीय, म्हणजे हरित लवकामुळे काय होत असतो, अशा प्रकारे हिरव्या पानास किंवा वनस्पतीच्या पानास हिरवा रंग प्राप्त होत असतो आणि हरित लवकीय हे रंगीत लवकीय आहेत. जर हरित लवकीय पर्याय इतर नसता आणि रंगीत लवकीय रंगहीन लवकीय एक किंवा दोन आणि चार यापैकी नाही असा जर पर्याय असता तर आपलं जे उत्तर राहिलं असतं ते असतं रंगीत लवकीय. कारण रंगीत लवकापैकी हरित लवकीय यामुळे पानास काय होतो, हिरवा रंग प्राप्त होतो. परंतु इथं हरित लवकीय हा पर्याय असल्यामुळे आपलं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हरित लवकीय हे होय. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणते लवकीय पिवळ्या रंगाचे असते? पर्याय 1 झॅन्थोफिल, पर्याय 2 क्लोरोफिल, 3 कॅरोटिनॉइड, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, वरच्या प्रश्नामध्ये आपण जो पाहिला तो म्हणजेच हरित लवकीय जो होता तो त्याला आपण क्लोरोफिल असं म्हणतो आणि झॅन्थोफिल हे पिवळ्या रंगाचे असते हे आपण लक्षात ठेवावे. तर प्रश्न पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणते लवकीय नारंगी रंगाचे असते? पर्याय 1 झॅन्थोफिल, पर्याय 2 क्लोरोफिल, 3 कॅरोटिनॉइड, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, पर्याय 1 झॅन्थोफिल आपण आताच वरच्या प्रश्नामध्ये जे पाहिलं, झॅन्थोफिल हे पिवळ्या रंगाचे असते, क्लोरोफिल हे हिरव्या रंगाचे असते, तर कॅरोटिनॉइड हे नारंगी रंगाचे असते हे आपण लक्षात घ्यावे. ह्या व्यतिरिक्त लाल रंगाचे पण लोक असतात हे आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 10, खालीलप्रमाणे कोणती वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः बनवत नाही, म्हणजे ती परपोषी आहे हे लक्षात घ्या. पर्याय 1 शेवाळ, पर्याय 2 कवक, 3 टेरिडोफायटा, 4 ब्रायोफायटा. तर विद्यार्थी मित्र, आपणास माहीत आहे ज्या वनस्पतीमध्ये हरित लवकी असतात त्या वनस्पती आपलं स्वतःचं अन्न स्वतः बनवत असतात, म्हणजे ज्या प्रकाशसंश्लेषण करतात. परंतु ज्याच्यामध्ये प्रकाशसंश्लेषणाची यंत्रणा नसते त्या वनस्पती परपोषी असतात. तर इथे कवक पर्याय क्रमांक 2 ही वनस्पती, ज्याला आपण मराठीमध्ये बोलीभाषेमध्ये बुरा किंवा बुरशी असं म्हणतो, तर ते कवक जे आहे ते परपोषी वनस्पती होय, म्हणून ते आपलं पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होय. प्रश्न क्रमांक 11, फुलेरिन्स कशाचे स्फटिकरूप आहे? पर्याय 1 ग्रॅफाइटचे, पर्याय 2 सिलिकॉनचे, 3 कार्बनचे, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, ग्रॅफाइटचं हे रूप नाही हे सगळ्यात आधी लक्षात घ्या. कारण ग्रॅफाइट स्वतःचे एक काय अपरूप आहे ते माहीत आहे आपल्याला की ते कशाचं अपरूप आहे, ते कार्बनचं अपरूप आहे हे आपण लक्षात घ्यावे. सिलिकॉन हा स्वतंत्र अधातू म्हणजे धातुसदृश्य आहे हे आपणास माहीत आहे. तर कार्बनचं हे काय स्फटिक रूप आहे हे आपण लक्षात घ्यावे. तर फ्लोरिन्स हे कार्बनचं स्फटिक रूप आहे हे आपण लक्षात ठेवावे. ग्रॅफाइट हे पण कार्बनचं रूप आहे तेही लक्षात ठेवावे. तर आपलं जे उत्तर आहे ते फ्लोरिन्स हे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणता वायू विजेच्या बल्बमध्ये वापरतात? पर्याय 1 ऑर्गॉन, पर्याय 2 क्रिप्टॉन, 3 झेनॉन, 4 हेलियम. तर विद्यार्थी मित्रो, ऑर्गॉन हा वायू निष्क्रिय वायू असल्यामुळे आपण काय करतो तो विजेच्या बल्बमध्ये वापरतो. तर बाकीचे वायूसुद्धा काय अशा प्रकारे निष्क्रिय वायू आहेत, पण त्यांचे उपयोग वेगवेगळे आहेत. म्हणून आपण साधा जो विजेचा बल्ब असतो त्यामध्ये ऑर्गॉन वापरतो. त्यानंतर क्रिप्टॉन नावाचा जो वायू आहे त्याचाही वापर आपणास माहीत आहे. जे ॲडव्हर्टाईजमेंटचे बल्ब असतात म्हणजे प्रखर प्रकाश देणारे जे बल्ब असतात, जे रोडवरती तुम्ही पाहता जे कटआउट्स बॅनर्स वगैरे असतात तिथे अशा प्रकारचे बल्ब्स लावलेले असतात, तर त्यात क्रिप्टॉन हा वायू भरलेला असतो हे आपण लक्षात घ्यावे. तर लक्षात ठेवा, आपल्या घरातील किंवा घरगुती वापराचे जे बल्ब्स असतात छोट्या पॉवरचे, तर त्या बल्बमध्ये आपल्याला ऑर्गन पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक 13, अष्टक पूर्ण असलेले मूलद्रव्य कोणते? पर्याय 1 हेलियम, 2 सोडियम, 3 बोरॉन, 4 नियॉन. तर विद्यार्थी मित्रो, हेलियममध्ये एकच कक्षा असते आपणास माहीत आहे आणि ती परिपूर्ण आहे, म्हणजे त्यामध्ये अष्टकाचा विषय येत नाही. त्यानंतर सोडियम जो आहे त्याचा अणुअंक 11 आहे, म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेमध्ये राहिलेला 1 इलेक्ट्रॉन, म्हणजे तिसरी कक्षा त्याची पूर्ण नाही. चौथं इथं जो बोरॉन आहे, बोरॉनचा अणुअंक 5 आहे हे आपणास माहीत आहे, म्हणजे पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन व दुसऱ्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन अशी त्याची संरचना आहे. म्हणजे त्याचीही दुसरी कक्षा पूर्ण नाही. कशामुळे पूर्ण नाही आपणास माहीत आहे, दुसऱ्या कक्षेची जी क्षमता आहे, कॅपॅसिटी जी आहे इलेक्ट्रॉन ठेवण्याची किंवा घेण्याची, ती काय आहे 8 आहे आणि त्याला 3च इलेक्ट्रॉन उरतात, म्हणजे त्याची बाकीचे इलेक्ट्रॉन त्याच्याकडे नाहीत. त्यानंतर नियॉन जो आहे ज्याचा अणुअंक 10 आहे, पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, म्हणजे त्याचं अष्टक पूर्ण आहे. तर आपलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 नियॉन हे होय. प्रश्न क्रमांक 14, ग्रह, खगोलीय वस्तू व उपग्रह यांची गती कोणत्या बाबीमुळे निश्चित होते? पर्याय 1 गुरुत्वाकर्षणामुळे, 2 रेषीय गतीमुळे, पर्याय 3 ग्रही अंतरामुळे, म्हणजे जे वेगवेगळे ग्रह आहेत त्यातील जे अंतर असते ते त्यांची दिशा ठरवते का, असा हा पर्याय आहे. त्यानंतर 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, गुरुत्वाकर्षणामुळे अशा प्रकारचे जे खगोल असतात किंवा उपग्रह असतात किंवा ग्रह असतात, तर ह्यांची काय ठरत असते?
गती ठरत असते हे आपण लक्षात घ्यावे. आणि कोणाचं गुरुत्वाकर्षण तर लक्षात घ्या, सूर्याचं गुरुत्वाकर्षण म्हणजे सूर्य हा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे, तर त्याच्या गुरुत्वाकर्षणावर सगळ्या बाबी ठरत असतात हे आपण निश्चित लक्षात घ्यावे. तर अशा प्रकारे आपलं ते उत्तर गुरुत्वाकर्षण ठरते. प्रश्न क्रमांक 15, साळींदर ज्याला इंग्रजीत आपण पॉर्क्युपाईन असं म्हणतो, म्हणजे ज्याच्या जो अशा प्रकारचा प्राणी ज्याच्या अंगावरती काय असतात, काटे असतात, म्हणजे काटे लगडलेले असतात, आणि ज्यावेळेस त्याचं एखादा शत्रू त्याचा पिच्छा करतो म्हणजे परशू करतो, तर तो काय करतो त्याच्या अंगावरती काटे फेकून मारतो. अशा प्रकारचा जो प्राणी आहे साळींदर, तो कोणत्या गटातील प्राणी आहे किंवा कोणत्या वर्गातील प्राणी आहे असा हा प्रश्न आहे. पर्याय 1 मत्स्य वर्गातील, पर्याय 2 उभयचर वर्गातील, पर्याय 3 सरीसृप वर्गातील, आणि 4 सस्तन प्राणी. तर विद्यार्थी मित्रो, सस्तन गटातील म्हणजेच ज्याला आपण मॅमेलिया असं म्हणतो, तर त्या गटातील हा प्राणी आहे, म्हणजेच माणसाच्याच गटातील प्राणी हे आपण लक्षात ठेवावे. प्रश्न 16, मूलद्रव्याच्या यल कक्षेत किती इलेक्ट्रॉन सामावतात? पर्याय 1 2 इलेक्ट्रॉन, 2 8 इलेक्ट्रॉन, पर्याय 3 18 इलेक्ट्रॉन, पर्याय 4 10 इलेक्ट्रॉन. तर विद्यार्थी मित्रो, यल कक्षामध्ये म्हणजे दुसऱ्या कक्षामध्ये 8 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी असते हे आपणास माहीत आहे, तर आपलं उत्तर आहे 8. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, आवर्ती नियम कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला? पर्याय 1 मेंडेलिवने, पर्याय 2 डोबेरायनरने, 3 रुदरफोर्डने, आणि 4 डाल्टन याने. तर विद्यार्थी मित्रो, रुदरफोर्ड अँड डाल्टन हे दोन शास्त्रज्ञ जे आहेत ते आवर्ती नियमाशी निगडीत नाहीत, ते अणूशी निगडीत आहेत हे आपणास माहीत आहे. त्यानंतर डोबेरायनर हे शास्त्रज्ञ जे आहेत ते त्रिकांशी निगडीत आहेत, ज्याला इंग्रजीमध्ये आपण ट्रायड्स असं म्हणतो. तर मेंडेलिव हे शास्त्रज्ञ यांनी काय केलेले आवर्ती नियम मांडलेला आहे, आणि ते आवर्ती नियम मांडणारे पहिले शास्त्रज्ञ होय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, ग्रॅम मोलसाठी कोणती संज्ञा वापरतात? म्हणजे कोणत्या अक्षराने आपण ग्रॅम मोल दर्शवत असतो? पर्याय 1 एन कॅपिटल एन, पर्याय 2 कॅपिटल एम, पर्याय 3 स्मॉल एन, आणि 4 स्मॉल एम. तर विद्यार्थी मित्रो, कॅपिटल एन म्हणजेच न्यूटन किंवा न्यूट्रॉन ह्या दोन गटासाठी घटकासाठी आपण वापरतो, म्हणजे ज्या ज्या बाबीसोबत ते जोडलेलं आहे त्या अनुरूप त्याचं काय असतं आपण वापर करतो. त्यानंतर कॅपिटल एम म्हणजेच मोलार, ज्याला आपण ग्राम मोल असं म्हणतो, तर ते एम या अक्षराने दर्शवतो, आपण लक्षात ठेवावे. त्यानंतर स्मॉल एन हे फ्रिक्वेन्सी म्हणजेच वारंवारिता दाखवण्यासाठी आपण वापरत असतो, आणि स्मॉल एम हे मीटरसाठी आपण वापरतो, हे आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 19, फेरस व ऑक्सिजन यामधील रासायनिक अभिक्रिया कोणती? पर्याय 1 क्षपण, पर्याय 2 विघटन, 3 विस्थापन, 4 ऑक्सिडीकरण. तर विद्यार्थी मित्रो, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन बाहेरून येऊन मिसळतो किंवा मिळतो त्या रासायनिक अभिक्रियेस ऑक्सिडीकरण असं म्हणतात. तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर होय. प्रश्न क्रमांक 20, अमोनियामधून हायड्रोजन वायू निघून जाऊन अमाईन कोणत्या अभिक्रियेत मिळते? तर विद्यार्थी मित्रो, ऑक्सिजन येऊन मिळणे किंवा एखाद्या रासायनिक अभिक्रियेतून हायड्रोजन निघून जाणे म्हणजेच तो बाहेर पडणे, त्याला आपण ऑक्सिडीकरण असं म्हणतो. तर पाहूया आपले पर्याय जे आहेत, पर्याय 1 क्षपण, पर्याय 2 विघटन, 3 विस्थापन, 4 ऑक्सिडीकरण. तर आपलं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 ते म्हणजेच ऑक्सिडीकरण होय. तर विद्यार्थी मित्रो, ही आपली अशा प्रकारची आजची 20 प्रश्नांची प्रश्नावली इथे काय होते संपते. तर आपण लवकरच उठे आपल्या नंतरच्या प्रश्नावलीमध्ये, तोपर्यंत आपण काय करा, अभ्यास करा, आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ लगेच मिळेल. धन्यवाद.